तर लँड लाईफ डिस्कवरी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. तर मित्रांनो, आज 10 तारीख आहे, 10/6/2024. तर रात्री ह्या ठिकाणी रात्री खूप पाऊस पडलेला आहे, मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी. हा जुन्नर भागामध्ये आम्ही ह्या ठिकाणी उभा आहे, हा जुन्नर परिसर आहे. तर रात्री ह्या ठिकाणी मध्यम ते हलक्या स्वरूपाच्या सरी कोसळल्या आहेत आणि ह्या पुणे जिल्ह्याच्या उत्तरेला पण चांगला जोरदार पाऊस पडलेला आहे. आणि नगर जिल्ह्याच्या पश्चिमेला म्हणजे कोकण किनारपट्टी सह्याद्रीची जी रांग आहे त्या डोंगर भागातून रात्री मोठमोठ्या जोरदार सरी पडलेल्या आहेत आणि त्याही विजांच्या कडकडाटासह ढगाळ वातावरणासह रात्री सायंकाळपासून तर रात्री 2 वाजेपर्यंत पावसाच्या सरी कोसळत होत्या. तर ह्या ठिकाणी आता मी तुम्हाला एक पावसाचे भाकीत सांगतो की एक निसर्गाच्या नियमानुसार जे निसर्गाच्या त्या काही घटकांना, निसर्गामध्ये असलेले जे महत्त्वाचे घटक आहेत, जीव आहेत, त्यांना अगोदरच ह्या ठिकाणी समजते की ह्या ठिकाणी आता मान्सूनची चाहूल लागणार आहे. तर ह्या ठिकाणी मौसमी पूर्व पाऊस पडलेला आहे, म्हणजे वादळी वाऱ्यासह. तरी अजूनही काही भागामध्ये चक्राकार वादळे होतात आणि ढगाळ वातावरण ह्या ठिकाणी काही भागात पाहायला मिळते. तर पश्चिम किनारपट्टीमध्ये, सिंधुदुर्ग किनारपट्टीमध्ये घाटमाथ्यावर आता ह्या ठिकाणी मोसमी वारे वाहण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर कशावरून मी तुम्हाला सांगतो, तर एक निसर्गाचा नियम आहे, निसर्गाचे जे काही घटक आहेत ते तुम्हाला मी दाखवणार आहे. तर म्हणजेच किनारपट्टी भागातून आता मान्सून सक्रिय झालेला आहे, तो पूर्वकडे आपल्या पूर्व महाराष्ट्रामध्ये, मध्य महाराष्ट्रामध्ये काही पूर्वेकडील नगर तसेच संभाजीनगर भागामध्ये कधी पोहोचेल, विदर्भामध्ये मराठवाड्यामध्ये पोहोचण्याची काही चिन्हे आहेत का, तर त्याविषयी आपण या निसर्गाच्या काही घटकांवरून माहिती घेणार आहोत. चला, बघा ह्या ठिकाणी हा ही लाल कोकी किडा, रेड वेलवेट माइट हा किडा या ठिकाणी सक्रिय झालेला आहे आणि याचा अंदाज सांगता येतो असा की ह्या ठिकाणी आता थोड्या दिवसामध्ये वर्तिल्या या मान्सूनचे आगमन होणार आहे. म्हणजे सह्याद्रीची जी कडा आहे, रांग आहे, घाटमाथ्यावरून पाऊस 4 ते 5 दिवसामध्ये वरती येण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. म्हणजे हा किडा पाऊस झिमझिम आल्यानंतर हा मातीमध्ये जातो आणि पाऊस उघडल्यानंतर, ऊन पडल्यानंतर मस्त माळा रानावर फिरायला लागतो. परंतु हा पावसाळ्याच्या दिवसामध्येच फक्त 2 ते 3 महिने आपल्याला पाहायला मिळतो. आता हा आपल्याला फक्त 1 ते 1.5 महिना पाहायला मिळणार आहे, त्याच्यानंतर आपल्याला फक्त क्वचित पाहायला मिळेल आणि पाऊस उघडल्यानंतर हा पूर्ण ह्या ठिकाणी नष्ट होईल आणि पुन्हा पुढल्या वर्षी नवीन जीव जन्माला येईल. तर आता ह्या किड्यावरून आपल्याला सांगता येते की आता मान्सूनला सुरुवात नक्कीच होणार आहे, हे फिक्स आहे. कारण का ह्या निसर्गाचा एक घटक आहे, ह्या घटकाच्या अंदाजावरून आपण सांगू शकतो की पाऊस सुरू होणार, म्हणजे होणार. कारण का हे घटक जोपर्यंत ह्या आपल्या जमिनीवर ज्या भागामध्ये येत नाहीत त्या भागामध्ये मान्सूनची चिन्ह दिसत नाहीत. पण असे घटक ज्या ठिकाणी जमिनीवर आपल्याला लगेच पाहायला मिळतात तर त्या ठिकाणी मान्सूनचे लवकरच आगमन होईल असा एक अंदाज वर्तवण्यात आपले आदिवासी लोक पटाईत आहेत, त्यांच्याकडून मी शिकलेलो आहे. तर चला तुम्हाला अजून एक घटक दाखवतो. तर बघा मित्रांनो, ह्या ठिकाणी हे मुंगळे ह्या ठिकाणी सक्रिय झालेले आहेत आणि आज पण रात्री पाऊस पडला आहे पण आज पूर्ण सक्रिय आहेत, फिरतात, मस्तपैकी आनंद लुटतात. म्हणजे आज तरी पाऊस येणार नाही, यांच्या देहबोलीवरून, त्यांच्या बॉडी लँग्वेजवरून असं दिसतं आहे की आज पाऊस येणार नाही असा एक अंदाज यांच्या बॉडी लँग्वेजवरून सांगता येतो. जे मुंगळ्यांची हालचाली असतात, नैसर्गिक हालचाली असतात, त्याच्यावरून आपल्याला कळतं की आज पाऊस येईल का नाही. परंतु ज्यांच्या ह्या आता ज्या सक्रिय झालेल्या आहेत मुंगळे, तर याचा अर्थ 72 घंट्यात आपल्याकडं मान्सून चालू होईल असा अंदाज दिसतो. परंतु अजून 72 घंटे तरी मान्सून सक्रिय होणार नाही, आपल्याकडे येणार नाही. फक्त विजेच्या गडगडाटासह आणि वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पाऊस पडण्याची शक्यता आहे. पण मान्सून अजून 72 घंटे तरी आपल्याकडं पूर्व महाराष्ट्रामध्ये
पोचणार नाही, म्हणजे घाटमाथ्यावरून पोचण्याची शक्यता थोडी दुसरंच आहे. बघा या ठिकाणी बघा, अतिशय मुंगळ्यांच्या मंद हालचाली दिसून येतात, अतिशय मंद, एकदम शांत चितेने यांचं हालचाल दिसते. याचा अर्थ लगेच आज पाऊस येणार नाही, पण आजसुद्धा मान्सूनपूर्व म्हणजे वादळी वाऱ्यासह विजांच्या गडगडाटासह आजसुद्धा संध्याकाळी पाऊस येण्याची दाट शक्यता नाही. कारण का रात्री पाऊस आला होता, पण यांच्या जर हालचालीत बदल असता दिसला असता तर नक्कीच आज आपल्याला वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असती. हा अंदाज फक्त ह्या निसर्गाच्या घटकांवरून सांगू शकतो, कारण का मी आमच्या पूर्वजांकडून हे ज्ञान शिकून आलेलो आहे, शिकलेलो आहे. परंतु मित्रांनो, आता जे मुंगळे सक्रिय झाले आहेत आणि तो लाल कुकी, रेड वेल्वेट माईट ज्या ठिकाणी आपल्या आता ह्या धरतीवर आलेले आहेत, ज्या ज्या भागात आलेले आहेत त्या त्या भागात मान्सून ही सक्रिय होणार थोड्या दिवसामध्ये, 4 ते 5 दिवसामध्ये, हे मात्र फिक्स आहे, हे नक्की सांगू शकतो यांच्या आकारावरून, पण आज येणार नाही पाऊस. मित्रांनो, अशा ह्या दोन घटकांवरून मी आपल्याला मान्सून आपल्याकडं कधी सक्रिय होईल आणि नक्की सक्रिय होण्याची चिन्ह मी तुम्हाला ह्या दोन घटकांवरून, निसर्गातल्या जीवांवरून मी वर्तवलेले आहेत. अजूनही पुढील काळामध्ये मी काही जीवांच्या हालचालींवरून, बॉडी लँग्वेजवरून, देहबोलीवरून, त्यांच्या वागण्यावरून मी तुम्हाला पशुपक्ष्यांच्या ज्या हालचाली आहेत आणि झाडे विलींच्या हालचाली आहेत त्याच्यावरून नक्कीच पुढची भाकीत मी तुम्हाला देत राहणार आहे. तर चला मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, आणि अजूनपर्यंत तुम्ही नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉन दाबा आणि कमेंट करायला विसरू नका. म्हणजे तुमची काय प्रतिक्रिया आहे तर कमेंटद्वारे कळवा. कारण भेटूया लँडलाईफ डिस्कवरीला कोणत्या व्हिडिओमध्ये पुढील काळात. तोपर्यंत मित्रांनो, धन्यवाद.